अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे शहरातील हुतात्मा शिरीष कुमार जानसुख भाई शहा, घनश्याम दास शहा व शशीधर केतकर लालदास शहा या विद्यार्थ्यांच्या हुतात्म्यास 9 सप्टेंबर 2023 रोजी 81 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त पूर्वसंध्येला 8 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता नंदुरबार शहरातील लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात शहीद स्मृती नंदुरबार तसेच लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमान अभिवादनाचे भाषणे व राष्ट्रीय गीते कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमणलाल शहा हे होते, तर प्रमुख प्रवक्ते माजी प्राचार्य डॉक्टर शांताराम वडगुजर, माजी प्राचार्य डॉक्टर विश्वासराव पाटील हे होते। या कार्यक्रमाला व्यासपीठावर कीर्ती कुमार सोलंकी, प्राध्यापक डॉक्टर पीतांबर सरोदे व प्राध्यापक राजेंद्र शिंदे, निंबाजीराव बागुल आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी हुतात्म्यांबद्दल 2 शब्द विशद केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ज्ञानी झालो, आमचे जवळ विद्या आली, आमचे जवळ विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पदव्या आल्या, आम्ही मोठे झालो असं आम्हाला वाटायला लागलं। पण विद्येचं सूत्र असं ऋषींनी सांगितलं, सा विद्या या विपुल नाहीये। सा संस्कृत मध्ये स्त्रीलिंगी संबोधन आहे, सा आणि सा असा फरक आहे। ती विद्या, ते ज्ञान जे माणसाला मुक्त करत, म्हणजे पशु त्याला म्हणतात जो पाशबद्ध आहे, बांधला गेलेला आहे, अडकलेला आहे, तो पशु आणि जो मुक्त आहे तो माणूस। ही मुक्तता कशापासून पाहिजे आम्हाला? हे मुक्तीचं काय धोरण आमच्या जवळ आहे की कशाने आम्ही जखडलो गेलो आहोत, बांधलो गेलो आहोत, बद्ध झालो आहोत, अडकलो आहोत, मागे मागे सरकलो आहोत, याला छेदून पुढे जाण्याची विद्या काय? याला छेदून पुढे जाण्याची जी विद्या, ती जगण्याची विद्या, जे ऋषीनं सांगितलं होते।